शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। जिलाधिकारी रविंद्र ठाकरे द्वारा दिए गए आदेशों के अनुसार मंगलवार से नागपुर जिले के परमिट रूम शुरू हो रहे हैं। अब शहर के बियर बार से शराब की ऑनलाइन बिक्री होगी, लेकिन इनसे कई कड़े मामले बनाए गए हैं जिसका पालन करना विक्रेताओं को अनिवार्य है। ऐसा राज्य उत्पादन शुल्क के पुलिस निरीक्षक राव साहेब कोरे द्वारा बताया गया। साथ ही मास्क सैनिटाइजर का इस्तेमाल कर नियमों का पालन करने की अपील भी कोरे द्वारा की गई है। जिल्हाधिकारी नागपूर सरांनी काल दिलेल्या आदेशानुसार आजपासून नागपूर जिल्ह्यातील परमिट रूम कार्यरत होत आहेत। यामध्ये एनएमसी कार्यक्षेत्रात जेवढी परमिट रूम आहेत त्यांनी सर्वप्रथम एक्साइज ऑफिसमधून जे डिलिव्हरी बॉय आहेत त्या डिलिव्हरी बॉयचे फिटनेस सर्टिफिकेट द्यायचे आणि फिटनेस सर्टिफिकेटसोबत त्यांनी एक लेटर द्यायचे की आम्हाला हे परमिट रूम चालू करायचे आणि त्यामध्ये जे आयुक्तांनी आदेशित केलेल्या शर्ती आणि अटी आहेत त्या सगळ्या आम्ही नियमांचं पालन करायला तयार आहे। अशा पद्धतीचा अर्ज आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि ओळखपत्राचा नमुना आम्ही जोडलेला आहे। त्या ओळखपत्रामध्ये अर्ज प्राप्त झाले तर त्या अर्जावर निश्चितपणे आपल्याला जेवढे ओळखपत्र ते देतील त्यातले जेवढे फिटनेस आहेत त्यांना ओळखपत्र देण्यात येईल आणि एनएमसी कार्यक्षेत्रामध्ये FL3 जे आहेत ते लोक निश्चितपणे होम डिलिव्हरीच्या माध्यमातून MRP दरानं विक्री करू शकतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की FL3 धारकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन माल FL1 ट्रेनमधून आणायचा नाही आहे आणि जो माल आहे तो विक्री करायचाच आहे। यामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की बिअरचा जो साठा आहे तो जर कालबाह्य झाला असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत विकायचा नाही आहे आणि जर कालबद्ध व्हायच्या टप्प्यात आला असेल आणि त्यांना जर तो दुसरीकडे ट्रान्सफर करायचा असेल तर ते बिअर शॉपीचं एखादं पत्र जोडून दिले आणि त्यांनी जर अर्ज दिला की बाबा आम्हाला ही आमच्याकडची जी बिअर आहे ही आम्हाला ट्रान्सफर करायची आणि XYZ बिअरचं शॉपीचं नाव घेऊन या बिअर शॉपीला द्यायचं असं लिहिलं तर निश्चितपणे आपल्याला ती बिअर शॉपीकडे वर्ग करता येईल। फक्त ज्या बिअर शॉपीला पाठवायचं आहे त्या बिअर शॉपीचं कन्सर्न लेटर घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचं पत्र दिल्यानंतर आपल्याला तेही ट्रान्सफर करणं शक्य आहे। याच्याही पुढे जाऊन आता NMC कार्यक्षेत्राच्या बाहेरचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये MRP दरानंच मद्याची विक्री करायची आहे, बिअरची विक्री करायची आहे आणि ती करत असताना NMC कार्यक्षेत्राच्या बाहेर जेवढा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं वाईनशॉप आत्ता सुरू आहेत, देशी दारू सुरू आहेत, तसे उघडे ठेवून विकायचे आहेत आणि उघडे ठेवून विकत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये MRP दरानंच विकायचे आहे। आणि याच्याही पेक्षा महत्त्वाची बाब आहे की जे आयुक्त कार्यालयानं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी कंडिशन घालून दिलेली आहेत त्या सगळ्यांचं पालन करायचं आहे। अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं, सातत्यानं जो पृष्ठभाग वापरात येणार आहे तो स्वच्छ ठेवणं, मास्क वापरणं, या सगळ्या अटीचं शर्तीचं पालन करून व्यवसाय करायचे आणि निश्चितपणे सर्व अनुतृप्ती याला साथ देतील आणि कार्यरत राहतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। एक्साईजमधून सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावनेनं सर्व अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात आहेत। सब इन्स्पेक्टर सर्वजण तुमच्यासोबत आहेत। फक्त काम करत असताना आपल्यातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि चूक झालीच तर निश्चितपणे त्याच्यावर विभागीय गुन्हे दाखल करण्यात येतील आणि अशी वेळ येऊ नये यासाठी पूर्ण दक्षतेनं त्यांनी काम करणं गरजेचं आहे। निरीक्षक रावसाहेब कोरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर।